तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर च्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी इयत्ता 8वी च्या मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता 8वी च्या मराठी विषयामध्ये गेल्या काही तासिकांमधून आपण या ठिकाणी 11वं प्रकरण ज्याचं नाव आहे स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा याचा संपूर्णपणे अभ्यास केलेला आहे। ज्याच्यामध्ये आपण स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेचा पूर्ण अभ्यास केलेला आहे। त्यातले काही ठिकाणी ते जेव्हा वास्तव्यास होते तिथले काही अनुभव आपण पाहिलेले आहे आणि संपूर्ण अभ्यास गेल्या तासिकेमध्ये त्याचा केलेला आहे। तर आजच्या या तासिकेमध्ये 12वी कविता, मराठी विषयातील 12वी कविता ज्याचं नाव आहे गोधडी, याचा अभ्यास आपण करणार आहोत। या कवितेला आज आपण सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला आपण या कवितेचे कवी त्यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। पुन्हा या कवितेमध्ये काय अभ्यासायचं आहे ज्याला आपण पद्य परिचय म्हणतो तोही या ठिकाणी आज करून घेणार। आपल्याला माहिती आहे गोधडी हा आपल्या सर्वांशी परिचित असलेला शब्द आहे, ज्याला आपण एक प्रकारे पांघरण्यासाठी ज्याचा वापर करतो, उपयोग करतो। आपल्या घरातील आपली आई असेल, आजी असेल, यांच्या जुन्या पुराण्या साड्यापासून ही गोधडी तयार केली जाते आणि ते आपल्याला आपण पांघरण्यासाठी त्याचा वापर करत असतो। अशा या गोधडी वरती ही कविता आहे। सुप्रसिद्ध कवी डॉक्टर कैलास दौंड यांनी लिहिलेली ही कविता आहे। तर सुरुवातीला आपण डॉक्टर कैलास दौंड यांच्याविषयी माहिती पाहणार। डॉक्टर कैलास दौंड यांचं पूर्ण नाव डॉक्टर कैलास रायभान दौंड, लक्षात घ्या। यांचा जन्म 1 जून 1973 रोजी झाला। गाव रामोशी या ठिकाणी झाला, तालुका पाथर्डी हे त्यांचं गाव तालुका आहे। आणि या कवितेतून एक ग्रामीण जीवनातील वास्तविक दर्शन आपल्याला त्यांनी दिलेला आहे। वास्तविक चित्र ग्रामीण जीवनातील आपल्या समोर मांडले। खूप सारे पुरस्कार डॉक्टर दौंड यांना मिळालेले आहे। मराठी भाषिक आहे, भारतीय आहे, ही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता पाठ्यपुस्तकात त्यांच्याबद्दल अजून माहिती दिलेली आहे। पाठ्यपुस्तकात कुठले कुठले काव्य संग्रह त्यांनी लिहिले, कुठल्या कुठल्या कविता लिहिल्या ते आपण आता पाहणार आहोत। तर मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून प्रसिद्ध, त्यांच्या पानधुई व कापूस काळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, एका सुगीच्या अखेर हा कथा संग्रह, तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध। लेखनासाठी 25 हून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित। मराठी ग्रामीण कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख आहे। भरपूर सारं साहित्य त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। कथा संग्रहांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे, लक्षात घ्या। उसाच्या कविता या काव्य संग्रहातून घेतलेली ही कविता आहे गोधडी, लक्षात। आणि जवळपास 25 हून अधिक पुरस्कार यांना प्राप्त झालेले आहेत। वेगवेगळे प्रवरानगरचा असेल, पुन्हा अहमदनगरचे असे वेगवेगळे पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, असे बरेच पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत।
प्रत्येक पुरस्काराचे या ठिकाणी नाव घेणे आपल्याला शक्य नाही, पण 25 हून अधिक पुरस्कार डॉक्टर कैलास दौंड यांना प्राप्त झालेले आहेत। वास्तववादी चित्रण करणारे सुप्रसिद्ध कवी डॉक्टर कैलास दौंड यांची ही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता पद्य परिचय, नेमकं या कवितेमध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा, तर गोधडी म्हणजे पांघरून नव्हे, गोधडी म्हणजे पांघरून नव्हे तर दारिद्र्यावर पोळलेल्या, म्हणजे जे दारिद्र्य आहे त्यानं पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालण्याचा प्रेमाचं किंवा मायेचं एक स्पर्श आहे। काय म्हणलेला आहे, जे आपलं जीवन आहे दारिद्र्याचं, प्रत्येक जण या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात हे जीवन जगत असत, त्याच्यावर फुंकर घालणार हे प्रेमाचं मायेचा स्पर्श आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। एवढेच नाही तर या ठिकाणी हेही सांगितलेलं आहे, आपल्या आई वडिलाच्या कष्टमय जीवनाचं हे एक प्रतीक आहे। आपले आई वडील जे कष्ट करतात उभा आयुष्य बाळानो, प्रत्येकाचे आई वडील हे कष्ट करत असतात। तुमच्या घरातील तुम्ही सर्व नातेवाईक पाहत असताल, तुमचे आई वडील काका काकी काकू मामा मामी जे काही आपले मोठे नातेवाईक आहेत सगळे वयानं, ते सारे कष्ट करत असतात आणि आपलं घर हे चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न करत असतात। तर हे जे काय आपल्या आई वडिलाचं जीवन आहे कष्टमय, त्याचं हे प्रतीक आहे गोधडी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढे काय म्हणलेलं आहे त्यांनी की कौटुंबिक नात्यामधील आठवणीचा गोफ, म्हणजे जी काही कौटुंबिक आठवणी आहे ते या गोधडीमध्ये विल्लेल्या आहेत असं या ठिकाणी सांगितलं। आज कुटुंबातील खूप साऱ्या आठवणी आपल्याला माहिती असतात, आठवत असतात, लहानपणापासून मोठे होईपर्यंत या आयुष्यभर शेवटपर्यंत खूप साऱ्या आठवणी आपल्या या मनामध्ये गोळा होत असतात, आठवत असतात, तर त्याचा हे विंदेला गोफ आहे असं या ठिकाणी सांगितलं। म्हणजे गोधडी ही नुसतं पांघरायचं नाहीये, तर त्यासोबत आपल्या कौटुंबिक जे काही नातेसंबंध आहेत, ज्या काही आठवणी आहेत, त्या सर्वांना सोबत घेऊन विणलेला एक गोफ आहे आणि ते आपल्याला सतत मायेचा प्रेमाचा स्पर्श देत राहत असं या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे। एवढंच नाही तर या विषयी भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीनं या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। लक्षात, भावस्पर्शी चित्रण बघा, साहजिकच आहे, आपल्या घरातील गोष्ट किंवा जिव्हाळ्याचा विषय असतो, प्रत्येकाचं घर, प्रत्येकाचं कौटुंबिक नाते, आपले आई वडील हे आपल्या जिव्हाळ्याचे विषय आहे आणि त्यांच्याविषयीचा जिव्हाळा, त्यांच्याविषयीचं प्रेम, त्यांच्याविषयीची माया या कवितेतून आपल्याला अजून जवळ आणणार आहे। लक्षात, गोधडी या कवितेच्या मार्फत आपण आपल्या कुटुंबाच्या आणखीन जवळ जाणार आहोत, आपल्या काही जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा मिळणार हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत। असो, ही 12वी कविता गोधडी या ठिकाणी डॉक्टर कैलास दौंड यांनी लिहिलेली ही कविता पुढच्या तासिकेमध्ये आपल्याला पाहायची आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला मी तुम्हाला कविता वाचून दाखवितो आणि मग पुढच्या तासिकेमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया। तर सर्वांनी या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये पाहायचं आहे। गोधडी, गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेला ही मिळणारी ऊब असते, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे। आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या
तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामाने घेतलेला बाच्याचा जीर्ण कुडता, माहेरून आलेला आईच्या लुगड्याचा पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या. आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्या, म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. तर अशी ही कविता बाळांनो सर्व विद्यार्थ्यांनी ऐकली असेल, वाचली असेल, तर त्याचा अभ्यास आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये सुरू करायचा आहे. पूर्ण कवितेचं आपण स्पष्टीकरण पुढच्या तासिकेला सुरुवात करणार आहोत. तर असो, या ठिकाणी मी आता थांबणार आहे. घरी रहा, सुरक्षित रहा.